ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, जर तुम्हाला शत्रू पीडा असेल, म्हणजेच तुमचे शत्रू जर तुम्हाला वारंवार त्रास देत असतील, विनाकारण त्रास देत असतील, तर मित्रांनो हा उपाय आपण नक्की करा। मित्रांनो, आपण या शत्रू पीडेसाठी भगवान हनुमानांना शरण जायचं आहे। मित्रांनो, असं म्हणतात की भगवान हनुमान हे आजसुद्धा या पृथ्वी लोकावरती त्यांचं अस्तित्व धरून आहेत, म्हणजेच आजही ते जागृत आहेत। माता सीतेने आणि प्रभू श्री रामचंद्रांनी भगवान हनुमानांना असा आशीर्वाद दिलेला आहे की ज्या ज्यावेळी त्यांच्या भक्तांवर कोणतं संकट येईल, त्या त्यावेळी त्यांना प्राप्त असलेल्या 8 सिद्धी आणि 9 निधी जागृत होतील। भगवान हनुमान त्यांच्या भक्तांच्या कल्याणासाठी ज्या ज्यावेळी त्यांचे भक्त अडचणीत असतील, संकटात असतील, अगदी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी जातात। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला शत्रू पीडेपासून बचाव होण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत। मित्रांनो, यासाठी आपल्याला एक पान लागणार आहे, जे आपण खायचं पान असतं, नागिनीचं पान। तर हे पान आपण घ्यायचं आहे, त्यावरती 1, 2, 3 किंवा 4 सुपाऱ्या आपण ठेवायच्या आहेत आणि काही कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। आणि मित्रांनो, अशी ही सामग्री घेऊन आपण श्री हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे। या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण हनुमानांच्या चरणी या सर्व वस्तू ठेवणार आहोत आणि त्याच ठिकाणी या वस्तू आपण प्रज्वलित, म्हणजेच जाळायच्या आहेत। मित्रांनो, या वस्तू जळत असताना आपण ओम आया ब्रीम रामदूताय हनुमते नमहा, ओम आया ब्रीम रामदूताय हनुमते नमहा या मंत्राचा वारंवार जप करायचा आहे। मित्रांनो, जितक्या जास्त वेळा शक्य होईल तितक्या जास्त वेळा तुम्ही या मंत्राचा जप करा। 7 वेळा असेल, 9 वेळा, 11, 21, 51, 108 वेळा किंवा 108 ची आवर्तने आपण करू शकता। मित्रांनो, हा मंत्र म्हटल्यानंतर आपण अगदी मनोभावे हात जोडा आणि तुमची जी काही समस्या आहे, जे शत्रू तुम्हाला त्रास देतात, त्या त्रासापासून तुमची मुक्तता व्हावी, हा त्रास कमी व्हावा, नष्ट व्हावा, यासाठी आपण श्री हनुमंतांना विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, तुम्ही या मंत्राचं जप केल्यानंतर जर हनुमान चालीसाचा जप केला तर अतिशय उत्तम होईल आणि हा उपाय करण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो। तसंच शनिवारचा दिवससुद्धा या उपायासाठी अत्यंत शुभ आहे। जर तुम्हाला मंगळवार किंवा शनिवार हा उपाय करणं शक्य झालं नाही तर आपण इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता। मित्रांनो, तुमच्या जीवनातील समस्या, विशेषतः शत्रुपीडा, ही कायमची निघून जाईल। तुमचे शत्रू तुमच्याशी शत्रुतापूर्ण व्यवहार करणार नाहीत। मित्रांनो, हा जो मंत्र आहे पुन्हा एकदा ऐका, ओम आया ब्रीम रामदूताय हनुमते नमहा, ओम आया ब्रीम रामदूताय हनुमते नमहा। तर मित्रांनो, तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख कष्ट दूर होत, हीच श्री हनुमान चरणी प्रार्थना। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा।